आरची होणे इतके का सोपे असते? गळ्यापर्यंत रुतून घ्यावे लागते स्वतःला त्याच्या आयुष्यात. आरची होणे इतके का सोपे असते? गळ्यापर्यंत रुतून घ्यावे लागते स्वतःला त्याच्या आयुष्यात. तेव्हा कुठे तिचे आयुष्य एक सुंदर तळे होऊन जाते. तेव्हा कुठे तिचे आयुष्य एक सुंदर तळे होऊन जाते. मग त्या तळ्यात उमलतात कमळे, लाल, निळी, जांभळी आणि पिवळी. ही मग त्या तळ्यात उमलतात कमळे, लाल, निळी, जांभळी, पिवळी. ही घमघमून जाते त्याच्या गंधाने आसमंत सारे. तेव्हा कुठे पडद्यावरची आरची जमिनीवर उतरते एखाद्या रानपरीसारखी. तिचे प्रतिबिंब तिला पाण्यात आणि पडक्या वाड्यातही स्पष्ट दिसते. तिचे प्रतिबिंब तिला पाण्यात पडक्या वाड्यातही स्पष्ट दिसते. ती असतेही आणि नसतेही या जगात. तिच्या टपोऱ्या डोळ्यात विस्कटून जाते जगण्याचे भुस्कट. तिच्या टपोऱ्या डोळ्यात विस्कटून जाते जगण्याचे भुस्कट. आरची तुझ्या जगण्यातील स्वच्छंदीपणानेच जातात भारावून सारे. तुझ्या जगण्यातील स्वच्छंदपणानेच जातात भारावून सारे. गावोगावी वाढू लागतात तुझ्या नावाच्या वेली. वर्तमानपत्रांचे रकानेही भरून वाहू लागतात तुझ्याच नावाने. कुणी वाचत राहतात हवे हवेसे वाटते म्हणून. कुणी वाचत राहतात हवे हवेसे वाटते म्हणून. कुणी कष्टी होतात मनातून जन्म व्यर्थ गेला म्हणून. उगीचच वाटत राहते साऱ्यांना. उगीचच वाटत राहते साऱ्यांना दीपमाळा उजळल्यासारखे. किंवा गोठून गेलेल्या झाडाला तुझा स्पर्श झाला म्हणून त्याला फुटलेल्या पालवीसारखे. बिचाऱ्या झाडाचे नशीबच बदलले. बिचाऱ्या झाडाचे नशीबच बदलले. कित्येकांच्या घराघरात आता त्याला मानाचे स्थान मिळाले. आरची म्हणजे निष्ठा असते प्रेमावरची. आरची म्हणजे निष्ठा असते प्रेमावरची जशी साय असते दुधावरची. आरची म्हणजे वेश नसतो जाता जाता उतरून ठेवायचा. आरची म्हणजे वेश नसतो जाता जाता उतरून ठेवायचा. किंवा ती नसते जाता जाता पांघरायची फुलाफुलांची चादर. रक्तातल्या पेशी पेशीत ती विरघळून जाते. रक्तातल्या पेशी पेशीत ती विरघळून जाते. म्हणूनच त्याचसाठी तिला तिचेच रक्त सांडावे लागते. आतल्या आपल्या आवाजाला जपताना करावे लागते बलिदान. धनंतराच्या घरातल्या लेकीला सडत राहावे लागते झोपडपट्टीतही. एकच असतो ध्रुव तिच्या समोर. म्हणून तर पार करतेस एवढे महदंतर तू आरची. चौकटी मोडण्यासाठी मोडून घ्यावे लागते स्वतःला. चौकटी मोडण्यासाठी आधी मोडून घ्यावे लागते स्वतःला. हे कळलेच नाही ज्यांना अजून, त्यांना आरची म्हणजे एक सिनेमाच वाटतो. चौकटी मोडण्यासाठी आधी मोडून घ्यावे लागते स्वतःला. हे कळलेच नाही ज्यांना अजून, त्यांना आरची म्हणजे एक सिनेमाच वाटतो. मराठीतून बोलणारा, इंग्लिशमधून सांगणारा, धरणाच्या काठाकाठाने माडानावरून फुललेला, सैराट 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 होऊन मनामनात उगवलेला, पक्ष्यांच्या थव्यासारखा रानपाखरांची वाट पाहणारा.